आळंदी पालिकेच्या ब्रिटिश कालीन जुन्या बंद इमारतीला शनिवारी मध्यरात्री 1:30 दरम्यान अज्ञात व्यक्तींनी आग लावली. पालिकेचे अग्निशामक दल आणि कर्मचारी पोलिसांनी पाऊण तास शर्थीने प्रयत्न करून आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. बुधवारपासून आळंदीत कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून भाविक येणार आहेत. वारीसाठी भाविकांना सोयी पुरवण्याची तयारी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू असून अचानक रात्री 1:30 दरम्यान महापालिकेच्या जुन्या बंद इमारतीला आग लावण्यात आली. मागच्या बाजूने आग लावल्याने सुरुवातीला धूर येत होता, नंतर मात्र आगीचे प्रमाण वाढल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी तात्काळ पोलीस आणि पालिका प्रशासनास कळवले. त्यानंतर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून पालिका कार्यालयाच्या इमारतीलाच आग लागणे ही धक्कादायक बाब आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत. आळंदी नगरपालिकेची जी जुनी इमारत आहे ब्रिटिशकालीन, त्या ठिकाणी रात्री 1:45 अज्ञात व्यक्तींनी तिथं आग लावलेली आहे. जुन्या नगरपालिकेमध्ये लाईट कनेक्शन चालू नसल्यामुळे तिथं शॉर्ट सर्किट होण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. नगरपालिकेने अतिक्रमणमध्ये काढलेले सगळे फ्लेक्स बॅनर यांचा एक ढीग रचला होता आणि तो ढिगाला आग लागल्यामुळे ती आग नगरपालिकेच्या जुन्या इमारतीपर्यंत पोहोचली. जुन्या इमारतीमध्ये असलेलं काही सागवान लाकूड तिथं जळलेलं आहे. नुकसान त्या प्रमाणात तसं कमी आहे कारण आग आपण 15 मिनिटातच ती आटोक्यात आणली. अग्निशमन शेजारीच असल्यामुळे त्याच्यामध्ये फार हे झालं नाही, परंतु निश्चितच जुन्या इमारतीला थोडंसं इजा झालेली आहे.